चा विजय झालेला आहे। राष्ट्रपति पदाचा उमेदवार त्या भाजपकडून देण्यात आलेला होता आणि अशात एनडीए कडून विजयी उमेदवार ज्या द्रौपदी मुर्मू आहेत त्यांचा विजय झालेला आहे। मी सध्याला आहे बोरीवली नॅशनल पार्कच्या बाहेर आणि आपण बघू शकता सध्याला मोठ्या प्रमाणात जे भाजपचे कार्यकर्ते आणि महिला आहेत त्या इथे दाखल झालेल्या आहेत। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती केली जात आहे। एकूणच आदिवासींचा सन्मान ठेवला राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पुढे करत मोठ्या प्रमाणात जे नरेंद्र मोदींनी एक विश्वास जो आहे तो दिला असल्याचं सांगण्यात येत आहे। आपल्यासोबत दरेकर आपण त्याची बातचीत करूया। काय सांगाल, एक महिला ज्या उमेदवार होत्या राष्ट्रपती पदासाठी त्या आता विजयी झालेल्या आहेत, द्रौपदी मुर्मू यांचा विजय झालाय, काय सांगाल? स्वातंत्र्यानंतर भारतीय जनता पार्टी एनडीए मित्रपक्षाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला। खऱ्या खुऱ्या अर्थाने हिंदुस्थानामध्ये तळागाळापर्यंत लोकशाहीच्या माध्यमातून ही यंत्रणा पोहोचली पाहिजे। म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या शीर्षावरील नेत्यांनी आज हिंदुस्थानातली आदिवासी महिला जी राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करते अशा आदिवासी महिलेला आज देशातला सर्वबहुमान देऊन गौरवण्यात आलं, त्याबद्दल हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मनपूर्वक धन्यवाद। आणि येणाऱ्या भविष्यामध्ये द्रौपदी मुर्मू जी यांच्या हातून या देशाची चांगली सेवा होईल अशा प्रकारची या शुभदिनी अपेक्षा। आपल्यासोबत काही महिलाही आहे, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया। काय सांगाल, एकूणच महिलेचा एकूण सन्मान जो आहे तो झालेला आहे, आदिवासींना एक प्रकारचा न्याय मिळालेला आहे, काय सांगाल? खरोखरच आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे, ऐतिहासिक असा दिवस आहे आणि द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या एक महिला म्हणून त्यांना आज जो बहुमान मिळालेला आहे खरोखर त्या समाजाचा जो खरोखर समाजाचा बहुमान आहे आणि या समाजाच्या बहुमानाला समाजाला न्याय त्या देतील असा ऐतिहासिक निर्णय नरेंद्र मोदीजी आणि आमच्या या विभागाने घेतलेला आहे। खरोखरच मी मोदीजींचे खूप खूप अभिनंदन करते आणि आमच्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदावर आज नियुक्त झालेले आहेत त्यांचं मी अभिनंदन करते आणि त्याला पुढील वाटचाली शुभेच्छा देते। एकूणच मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते जे आहेत ते सध्याला जमायला इथे सुरुवात झालेली आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये एकूण मोठ्या प्रमाणात जो जल्लोष आहे, आनंद आहे, तो इथे आपल्याला हे भाजप कार्यकर्ते साजरा करताना बघायला मिळत आहेत। आपल्यासोबत अजून काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, आदिवासी महिलेचा बहुमान जो आहे तो मिळालेला आहे, एकूणच काय भावना आहेत तुमच्या? आम्हाला चांगली गोष्ट आहे, आम्हाला आमच्या इकडे पण बिजली वगैरे का आहे नाही, बिजली वगैरे का आहे नाही घरामध्ये, घराचं पण पक्की घरं नाही आम्हाला काय नाही, आम्हाला बिजली पाहिजे आम्हाला घरात आणि घरं पाहिजे। आपण बघू शकतो की हे भाजपचे काही कार्यकर्ते आहेत तेच सध्याला तक्रार करत आहेत की एकूणच वीज जी आहे ती देखील आम्हाला मिळालेली नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या देखील अडचणी ज्या आहेत त्या ते सध्याला बोलून दाखवत आहेत। कॅमेरामॅन अनिल पवारसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।